भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक सुरुवात ही साताऱ्यामधूनच झाली. इसवी सन 1851 साली श्रीमंत प्रतापसिंह हायस्कूल शाळेची स्थापना झाली. हायस्कूल आजपर्यंत अविरतपणे विद्यादानाचं कार्य करीत आहे. याच हायस्कूलमध्ये वयाच्या 5व्या वर्षी म्हणजे 7 नोव्हेंबर 1900 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिलीला प्रवेश घेतला. 4वीपर्यंत त्यांनी इथे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षण एलिफस्टन स्कूलमध्ये केलं. श्रीमंत प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक समती देशमाने यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी AVB जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की जगातील सर्वात चांगली घटना लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या शाळेचे विद्यार्थी होते, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय. तसंच त्यांचा आदर्श मानून आजपर्यंत आमचे स्कूल विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय शिक्षण साताऱ्यात पूर्ण झाले. प्रतिनिधी अबासव धायगुडेसह AVB माझा सातारा. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलची स्थापना 1851 साली झाली आणि 1851 पासून आज तागायतपर्यंत हे हायस्कूल अविरतपणे विद्यादानाचं काम करत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 ला प्रवेश घेतला. त्या काळची इंग्रजी पहिली या इयत्तेत प्रवेश घेतला आणि इयत्ता 4थी म्हणजेच नोव्हेंबर 1904 रोजी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. आणि पुढचं शिक्षण त्यांचं एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये झालेलं आहे. जगामध्ये सर्वात चांगली जी घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या शाळेचे विद्यार्थी होते, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे.